आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मंत्री सदाभाऊ खोत यांच्या कामाचा धडाका सुरूच. वाळवा तालुक्यातील येलूर गावच्या पाणी योजनेचा झाला शुभारंभ. ग्रामीण पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातील विकास कामाला गती दिली आहे. येलूर येथील नागरिकांना स्वच्छ निर्मळ पाणी मिळावं यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, ज्येष्ठ नेते नानासाहेब माडिक, शिवाजीराव पाटील, सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सी बी पाटील, श्रीप्रसाद बारटक्के, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, जगन्नाथ महाडिक, निनाज मुल्लाणी, दीपा पाटील, सतीश महाडिक, भास्कर नाना कदम, बजरंग भोसले, बाळासो आरते, राजन महाडिक, सौ कमल आडके, नरेंद्र गायकवाड, कृष्णात काळे, राजेंद्र काळे, चंद्रकांत बोगार, दीपक देशमुख, बाबासो पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.